हरिओम श्रीराम अंबज्ञा नाथचवित माझं नाव संजय सिंह बोड मलाडपूर्व उपासना केंद्र बापूंनी मला त्यांच्या सहवासात प्रकारे आणलं आणि माझ्यावर जे संकट आलं त्या संकटाचं निरसन प्रकारे केलं ते मी आता माझ्या गुणसंकीर्तन तुम्हाला सांगणार आहे दोन हजार एकला जानेवारी महिन्यात बापूंच्याकडे मी यायला लागलो त्याच महिन्यामध्ये मैं तेरा तारखेला माझ्या मुलाचा जन्म झाला खरं घर माझ्या घरामध्ये घर खूप आनंदाचं वातावरण होतं मुलाचे सहा महिने खूप चांगले आणि व्यवस्थित केले पर सर्व मुलं इतर मुलं जशी खेळतात तशाप्रमाणे माझ्या मुगाही रांगत जाणे आई बाबा वगैरे म्हणून हे सर्व ॲक्टिव्हिटी करत होता पर सहा महिन्यात आम्हाला असं निदर्शनात आलं आहे की तो स्तनपान करताना दम लागत होता तर आम्ही मी आणि माझ्या पत्नीने विचार केला की आपण याला स्पेशालिस्टकडे दाखवूया मालाड वेस्टला आम्ही गेलो डॉक्टर कुमता त्यांच्याकडे त्या डॉक्टर कुमताने मुलाला चेक केलं आणि आम्हाला सांगितलं लगेच खालून एक्सरे काढून घेऊन या तर एक्सरेमध्ये असं निदान झालं की त्याच्या हृदयामध्ये काही दोष आहे तर त्याचं ऑपरेशन करावं लागेल असं आम्हाला सांगितलं खरं म्हणजे हे ऐकूनच आम्हाला एक धक्का बसला सहा महिन्याचं मुलं आणि हृदयाचं ऑपरेशन मी कसं सांग म्हणजे आमच्या पायाखालच्या जवळ जमीनच सरकली त्याने आमची परिस्थिती बघून आम्हाला वाड्याची चिठ्ठी लिहून दिली डॉक्टर कुमतांनी मी घस मी आणि माझी पत्नी घरी आलो ही सर्व बाब ही सर्व बातमी आमच्या वडिलांना सांगितली सर्वांना सांगितले त्याचवेळी आमच्या घरी रवींद्र साळे हे बापू भक्त त्यावेळी आमच्या घरी आले होते त्यांना ही बातमी कळली होती ते म्हणायला पहिले तू दादांकडे जा नंतर मग पुढे वाड्यामध्ये जा असं त्यांनी आम्हाला सल्ला दिला दुसऱ्या दिवशी मी दादांकडे निघालो जायला निघालो खरं दादांची आणि माझी पहिलीच भेट कारण दा उपासनेला जा जाऊन मग मला फक्त सहा महिने जायला जा होते जा, बापूंकडे जाऊन दादांची आणि माझी पहिलीच भेट त्यामुळे मला मनामध्ये खूप आनंद होता पण माझ्यावर आलेले जे संकट होतं त्याच्यामुळे मला खूप नर्वस नर्वसपणा पण होता दादांनी तो एक्सरेचा रिपोर्ट बघितला आणि मला सांगितलं ऑपरेशन करावं लागेल तर मी खरं नर्व्हच झालो होतो कारण मला वाटलं दादा काहीतरी दुसरा वेगळा काहीतरी मार्ग दाख सांगतील पण तसं काय झालं नाही ऑपरेशन करावं लागेल असं मला सांगितलं आणि दादाने मला हनुमान चाळीसा काढूनचं नित्यपठण करा सांगितलं वाड्यामध्ये मुलाचा एक्सरे रिपोर्ट बघितला आणि त्याला तिथे ॲडमिट करून घेतलं तेथे ऑपरेट करत होतं ते डॉक्टर उषा डॉक्टर उषाने सर्व रिपोर्ट्स काढले टू इको ई सी जी ब्लड्स वगैरे सर्व याचे रिपोर्ट्स काढले आणि आम्हाला कॅबिनमध्ये बोलवलं तर कॅबिनमध्ये बोलव ना डॉक्टरांनी आम्हाला अक्षरशः ओरडले डॉक्टर उषा आम्हाला खूप ओरडत होते तुम तुम्ही खूप केअरलेस आहात आहात तुमचं मुलाकडे तुमचं लक्ष नाही असं जोराजोराने आम्हाला ओरडत होते मग बोला डॉक्टर काय झालं सविस्तर सांगा तर डॉक्टर म्हणाले की तुमच्या मुलाच्या हृदयामध्ये अशी एक छोटी जी नस आहे ती जिथे जायला पाहिजे तिथे गेली नाही ती दुसरीकडेच गेली आहे आणि जी दुसरीकडची नस आहे ती तिसरीकडे गेली आहे बोलतो आत्तापर्यंत हा मुलगा तीन ते चार दिवसामध्ये ज जन्मल्यानंतर काळा निळा पडून हा जगातच नसता असं डॉक्टरने निदान केलं इव्हन जिथे ज्या मुलाचा जन्म झाला ह्या डॉक्टरने तुम्हाला सविस्तर सांगायला पाहिजे होतं पण असं पण तिथे त्यातूनहीतून हे झालेलं आहे आणि हे सहा महिने तुमच्या व्यवस्थित मुलांनी लकीले काढलेत तर तुम्ही याचं ऑपरेशन करून बघा आणि वाड्यामध्ये वा, हार्टचं ऑपरेशन हो होत नाही ते के जी एममध्ये होतं असं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं पण हे ऑपरेशन सक्सेस होत नाही सर आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं डॉक्टर उषाने तर आता करायचं काय का मी खरंच घाबरलो होतो मग ती फाईल घेऊन मी डॉक्टर Uh, KM के एम हॉस्पिटलमध्ये गेलो त्यावेळी के एम हॉस्पिटलमध्ये दोन युनिट चालवत होत्या डॉक्टर खांडेपारकर आणि डॉक्टर पटवर्धन असे दोन युनिट होते माझा नंबर लागला डॉक्टर खांडेपारकरांच्या युनिटला डॉक्टर खांडेपारकर खूप सभा आणि एकदम कडक आणि शिस्तबद्ध होते त्यांच्या ओपीडीला माझा नंबर लागला त्यांनी माझी फाईल बघितली आणि मला सांगितलं की त्यांनी फाईल अशी डायरेक्ट ठेवूनच दिली टेबलावरती मला बोले विषय सोडून दे किंवा ऑपरेशन सक्सेस होत नाहीत हजारामध्ये एक एखादी एक केस असते की अशी असते हे ऑपरेशन सक्सेस नाही हृदयामध्ये नसचा गुंती गुंता गुंतागुंती आहे आणि ऑपरेशन सक्सेस होत नाही तो विषय सोडून दे मला सांगितलं ट्राय अगेन मी खरं सांगतो आणि ऑपरेशन करायचं झालंच तरी त्याचा पंच्याहत्तर हजार रुपये खर्च आहे चार ब ब्लड चार ब्लड बँक तुला ब्लड बँकमध्ये जमा करावे लागतील आणि दोन इमर्जन्सीच्या वेळी तुला एक्स्ट्रा स्टँडबॅक ठेवावे हो लागतील असं मला सांगण्यात आलं तर दोन दोन डॉक्टर डॉक्टर वाड्या आणि डॉक्टर उषा डॉक्टर उषा आणि डॉक्टर खांडेपरकांनी असे दोन दोन निदान केल्यानंतर मी खरंच घाबरलो होतो म्हणून आता कसं शक्य आहे मी परत दादांना जाऊन भेटलो दादांची आणि माझी दुसरी भेट कारण दादांनी मला जेव्हा आशीर्वाद दिले होते तेव्हा खरं फक्त एक्सरेच रिपोर्ट होता इतर रिपोर्ट्स काढलेत नव्हते तर आता दादानं मी सर्व फाईलच घेऊन गेलो होतो तर दादानी सर्व ते रिपोर्ट्स बघितले दादानी मला सरळ सांगितलं होतं बिंदाचा जराही घाबरू नकोस तुझ्या पाठीशी बापू उपयेत जराही घाबरू नकोस बिंदा जा जराही काळजी करू नकोस मी तसाच मला पूर्ण आत्मविश्वासाला त्या जोश मी परत बाहेर पडलो आणि मालाडला गेलो मालाडला माझ्या घरी आलो मी पैशांची जमाजमव जम्म केली पंच्याहत्तर हजार रुपये आणि चार डोनेटर चार डोनेटर मी जमा केले आणि हे घेऊन मी दुसऱ्या दिवशी के एम हॉस्पिटलमध्ये पोचलो कॅश कॅश डिपार्टमेंटने जमा केली आणि ब्लड ब्लड बँकेमध्ये जमा केली त्यांच्या रिसिट घेतल्या कॅचची रिसिट घेतली आणि ब्लड बँकेकडून मी रिसिट घेतली ती फाईलला लावली आणि ती फाईल परत दुसऱ्या दिवशी ओपीडीला डॉक्टर खांडेपारकांच्या ओपीडी लावून आणून ठेवली तर डॉक्टर खांडेपारक्यांनी ती बघितली कारण डॉक्टर खांडेपारका मला परत ओरडले अरे बोलले ह्या माणसाला म्हणजे मला मी ऑपरेशन न करायचा सल्ला देतो आणि हा ऑपरेशन पैसे वगैरे भरून ऑपरेशन करायला आला मी बोललो मी ऑपरेशनची तयारी दाखवली होती त्या डॉक्टर म्हणे माझे खूप भडकले होते डॉक्टर तरी डॉक्टरने रागाने ती फाईल घेतली आणि त्याची तारीख लिहून टाकली तर ती तारीख मी बघितली तर तारीख होती तीन महिन्यानंतरची तीन महिने वेटिंग लिस्ट तीन महिने वेटिंग लिस्ट डाक्टरांशी खूप विनवणी केली खूप हातपाय जोडले डॉक्टर बो तुम्ही मुलाला बघताय मुलाचे रि रिपोर्ट्स बघताय तरी तीन महिने कसे काय काढणार डॉक्टरांनी डॉक्टर ऐकायलाच राहणार डॉक्टर खूप शिस्तबद्ध डॉक्टरांनी ऐकायलाच काय तयार नव्हते डॉक्टर बोले ह्याच्यात काहीच बदल होणार मी ऑपरेशनची तारीख दिली मी दिले या सर्वांना तारखा मी दिलेल्या आहेत त्यांनी मला स्वतःची पर्सनल वही दाखवली तर त्याच्यामध्ये तीन महिन्याच्या तारखा त्यांनी दिल्या होत्या म्हणजे तेथे ते शेड्यूल असा होता एक दिवस ओपीडी आणि एक दिवस ऑपरेशन मग त्या ऑपरेशनमध्ये सात दि एका दिवसामध्ये सात ऑपरेशन होतात आणि असे तीन महिने किती लोड होता के एममध्ये आपण याच्यावर मी काही त्यांच्याबरोबर जास्त बोलू शकलो ना तिकडणं उठलो आता जे काही करतील ते बापूस आणि हनुमान चाळीसा तसा झालो आणि आता मुलगा वाडियामधून के एममध्ये शिफ्ट झाला होता के एममध्ये असं सिच्युएशन होती मुलगा लहान होता त्याच्यामुळे मुलाच्या आईला त्याच्यावर राहावं राहाव राहावं लागत असे आणि ती होती लेडीज वॉर्डमध्ये आणि लेडीज वॉडी मला जास्त उभं नाही करून देत होते म्हणजे जास्त जा आणि मी पॅसेजमध्ये जास्त काही लागलं ला। तर ते लोकं माईकवरून अनाऊन्समेंट करायचे की मी त्यांना वस्तू त्या आतमध्ये आणून द्यायचे असे होते मग ते दोघं आतमध्ये मी पॅसेजमध्ये असे खरं सिच्युएशन होते आणि हनुमान चाळीसा सुरू होतो असते असते किशातले पैसे सुद्धा संपत चालले होते खरं सांगायचं म्हटलं आणि तिथेच आम्ही दोन तीन दिवस मी झोपायचो पॅसेजमध्ये झोपायचो आणि मला तीन दोन तीन दिवसांनी आंघोळी करायला यायचो नंतर एक ओळख निघाली माझ्या पत्नीची बहीण तिथे शिवडीला राहते मग तिकडनं टिफिन आणायचं ठरवलं तिची मुलं शिरोडकर हायस्कूलमध्ये शाळेत होती तर ती आम्हाला दुपारचं टिफिन आणून द्यायची आणि संध्याकाळचा टिफिन आणायला मी जायचो तर एम आणि शिवडी याच्यामध्ये जात लागतो तर ती परळविलेजमध्ये तिथेच बापूंचं बाळपण गेलेलं आहे तर मी तो तिकडनं चालत चालत फुटपाथवरून जायचो आणि ते तिकडनं मी ते टिफिन घेऊन यायचो तर जवळजवळ म्हणजे ई एम हॉस्पिटल परळ विलेज आणि शिवडी आणि बॅक साईडने शिरोडकर हॉस्पिटल असे एक माझे प्रदक्षिणात बापू पूर्ण करून घेत होते आणि त्याप्रमाणे हनुमान चाळीसाच पठणही होत होते जसजसे ज़ हनुमान चाळीसा पटण्याची संख्या वाढत गेली त्यानंतर मला बाप डॉक्टरांनी जवळजवळ अपुल क्लिनिक जवळजवळ घेत होते म्हणजे रिस्पॉन्स देत होते अगोदर तर उभेच करत नव्हते डॉक्टर जस त्याची पटनसंख्या वाढत गेली त्याप्रमाणे मग आम्हाला जवळसे रिस्पॉन्स द्यायला लागले मग त्याच्यानंतर मग डॉक्टरांनी मला एक बसे तयार झाले त्याने आम्हाला तारीख दिली तेरा ऑगस्ट म्हणजे जी तीन महिन्याची वेटिंग लिस्ट होती ती बापूने बापू कृपेने ती एक महिन्यावर हो आली तेरा ऑगस्ट श्रावण महिना होता दहंडीचा दिवस होता डन झाली की तेरा तारखेला ऑपरेशन होता जस तशी तारीख जवळ माझ्या मनामध्ये धगधग वाढवत होती की ऑपरेशन कसं होईल काय होईल त्याप्रमाणे कारण खूप याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स होते <laughs> तेरा तारखेच्या अगोदर बारा तारीख ऑपरेशनची पूर्ण तयारी करावी लागते त्याप्रमाणे सर्व डॉक्टरांची तयारी चालू होती आणि मला सांगितलं ते दोन ब्लड डोनेट इमर्जन्सीसाठी तुम्ही घेऊन या असं मला सांगितलं होते तर मी माझ्या ग म्य केअरॉकमध्ये माझा स्वतः घरी लँडलाईन -लैं फोन नव्हता मोबाईल तर नव्हतेच तर मी माझ्या मित्राला फोन केला राजेश पटेल त्याचा नाव त्यांना त्याला विचारलं मला म्हणजे माझ्या मुलाचं ऑपरेशन आहे मला रक्ताची गरज आहे तो बोला कुठलं रक्त आहे मी बोल हे पॉझिटिव्ह तो बोला अरे मीच आहे आणि माझ्या दुसऱ्या घरात माझा भाऊ निघाला सचिन असे दोन डोनेटर एका फोनमध्येच बापूने करून घेतले होते आणि ते दुसऱ्या दिवशी तेरा तारखेला चार वाजता सकाळी के एममध्ये येणार होते असं ठरलं आहे तेरा ते म्हणजे बारा तारखेची रात्र म ऑपरेशनला मुलगा फिट आहे की नाही हे चेकिंग करतात म्हणजे ऑपरेशनसाठी मुलगा फिटनेस आहे की नाही ते डॉक्टर चेक करतात तर माझ्या मुलाची तशी चेकअप चालू होती पण मुला मुलाच्या अंगावर ना अशी पुरळ आली होती खूप हिटिंग होती उष्णता होती कारण औषधे एवढी होती ना की औषधाच्या डोसने अंगावर आहे ना पुरं पुरळ आले होते डौक्तर डौक्तर हो के तर डॉक्टर संजीव बघत होते हे डॉक्टर संजीव डॉक्टर खांडेपारकांच्याच युनिटमधले आहेत त्यांचे सहकारी आहेत ते चेक करत होते त्यांनी असं निदान केलं की एवढं हिटिंग आहे एवढं पुरळ आहे तर ऑपरेशन होणार नाही तर तुमचं ऑपरेशन कॅन्सल संपता मला असं सांगितलं तर मी आणि मला चिठ्ठी लिहून दिली तू जनरल डीमध्ये जा आणि स्किनच्या डॉक्टरांना दाखवा असं मला सांगण्यात आलं तसंच मग मी खाली आलो मुलाला जनरल ओ पी डीमध्ये घेऊन जायला निघालो जनरल ओपिनियन घेऊन घ्या जा जायला निघालो आणि नंतर मग जनरल ओपिनियनमधून स्किनच्या डॉक्टरला दाखवलं स्किनच्या डॉक्टरांनी मुलाला चेक केले आणि त्यांनी सांगितलं की मुलाला ऑपरेशनसाठी काय हवं हे नाही आहे याचाच काय प्रॉब्लेम होणार नाही ऑपरेशन करू शकता त्याने जसं रिटर्नमध्ये फिटनेस पेपर लिहून दिला स्किनच्या डॉक्टरांनी तसंच पेशंटला घेऊन मी सी व्ही टी एसला आलो सी व्ही टी एसला डॉक्टर संजीवनाथ ती रिपोर्ट दाखवले डॉक्टर आहेत जन स्किनच्या डॉक्टर म्हणत आहेत जर ऑपरेशनसाठी काही हरकत नाही तर ओके मग ते पण ऑपरेशनला तयार झाले डॉक्टर संजीव ह्या गोष्टीला वा वाजले वादलं होतं दीड तर मी डॉक्टर सांगितलं डॉक्टर तुम्ही ऑपरेशन कॅन्सल केलं होतं म्हणून मी माझ्या डोनेटरला सांगितलं तुम्ही उद्या येऊ नका तर ते म्हणाले अरे असं करू नकोस तू त्यांना लवकर लवकर बोलून घे इवन ह्या गोष्टीमधून आपण असं समजू शकतो की सर्वांनाच माहिती होती की पुढे काय होणार पण मी एक सांगतो की बापू आहेत तर एक पॉझिटिव्हच होणार माझा एक मोठा पूर्ण विश्वास होता ज्याप्रमाणे आशीर्वाद बापूने द्याले दिले होते त्या तारीख नंतर तेरा तारीख उजळली धावाधाव सुरू झाली मुलाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं आणि तिकडनं ते माझे दोन्ही मित्र आले त्यांना मी ब्लड बँकमध्ये घेऊन गेलो बापू कृपेने त्यांचं ब ब्लड रिसीव करण्यात <coughs> आलं आणि इकडं ऑपरेशन चालू होतं आणि माझ्या मुलाला स्टँडबाय ठेवण्यात आलं स्टँडबाय म्हणजे डॉक्टर असे तयार झाले होते की सात ऑपरेशनमधले एक ऑपरेशनचं कॅन्सल झालं ना तरच माझ्या मुलाला तिथे घेणार होते असं स्टँड बाय आणि बापू कृपेने तसंच झालं ते सात ऑपरेशनमधले एक ऑपरेशन कॅन्सल झालं आहे आणि तिथे मग माझ्या मुला मुलाचा नंबर लागला मुलाचा मुलं नंबर शेवटी होता त्या दिवशी आणि ऑपरेशन सुरू होतं आणि तिकडे ब्लड ब्लड बँकमध्ये त्यांचं ब रक्त पण रिसिव्ह करण्यात आलं इथे ऑपरेशन चालू आहे आणि मी तिकडे ब्लड बँकमधून परत त्या रक्ताच्या बॉटल्स घ्यायला आलेलो कारण चार तास ते प्रोसेसिंगला लागतात ब्लडच्या तसंच ब गेलो आणि इथे ऑपरेशन चालून आणि ब्लडच्या पिशव्या आणून मी दिल्या त्या दिवस ते तो दिवस होता दयंडीचा खूप इंटरेस्टिंग दिवस होता खरं सांगतो म्हणजे एवढं भयानक दिवस होता ना कारण सर्व के एममधले जे गोंद त्या साईडला जे गोविंदे पडलेले असतात जे एन्झेट झालेले असतात ते सर्वमध्ये एममध्येच येतात सर्व आणि ब्लडमध्ये ब्लड बँकमध्ये जाण्यासाठी रस्ता तो बंद होता आणि एकच म्हणजे एवढी आरडाओरड किंचाळ चालू होते ना सी व्ही टी एस ते ब्लड बँक फक्त सात मिनटाचा रस्ता आहे त्यावेळी मला पंचेचाळीस मिनटं लागली एवढा रस्ता काढता काढे एवढे एंजर्स तिथे तिकडे आले होते देहडीच्या दिवशी तशातून मी ब्लड, ला ला। ती ब्लड सी व्ही टी एसला घेऊन आलो आणि ओपे ऑपरेशन थिएटरला दिलं डॉक्टर थोड्या वेळाने बाहेर आले माझ्या मुलाचं शेवटचं ऑपरेशन डॉक्टर काय बोलणार खरं सांगतो माझं अक्षरच्या हातपाय कापवत होते सर्व नातेवाईक तिथे साईडलाच उभे होते सर्व पेशंटचे नातेवाईक तर मी शेवटला स शे शेवटी उभा होतो डॉक्टर डायरेक्ट पूर्ण विचारत आहे ना मला शोधत शोधत जवळजवळ ते माझ्याकडे जेवून थांबले आणि म्हणाले ऑपरेशन सक्सेस झाले तर मी एक मोठा श्वास एकदम सोडलो आणि हरिओ म्हणालो आणि दा डॉक्टरांची तेवढी वेळ घेणे आता म्हणजे कठीण कारण डॉक्टर पूर्ण थकले होते तसेच दादा बा बापू सॉरी डॉक्टर खाली स्टेअर गेसवरून खाली गेले आणि मी तिथेच होतो हनुमान चाळीसं पटन चालूच होतं मग मुलाची रिकवरी फास्ट होते ती हनुमानचाळीसं पटन चालू मुलाची रिकव्हरी फास्ट होती रिपोर्ट्सही चांगले आले थोड्या वेळाने दुसऱ्या दिवशी ओ पी डी नंतर डॉक्टरांना जाऊन खाली भेटलो डॉक्टर खांडेपारखान जाऊन खाली भेटलो डॉक्टर खांडेपारांचे शब्द आता खूप महत्त्वाचे आहेत डॉक्टर खांडेपारख्याने सांगितलं मला बसवलं हो माझे मी दोन तीन दिवस एकतर मी घरी गेलो नव्हतो आणि माझे कपडे एकदम डळ झाले हो, होते कारण पॅसेजमध्ये झोपणं वगैरे असं सर्व होतं आणि डळ झाले होते आणि मी एवढी मोठी कॅबिन होती डॉक्टर खांडेपारख्यासमोर बसलो आणि त्यांच्या तिथे त्यांचा ते, ऑफिस स्टॉप होता एक वॉडबाई होता त्यांना त्यांनी चहा आणायला सांगितली तो वॉडबाय तो एकदम थक्कच बसला चहा आणायला सांगितलं बरोबर कारण मा एकदम सर्वसाधारण माणसं चहा आणि एवढ्या मोठ्या कॅबिनमध्ये मी तर नाही म्हणणं लांबच राहिलं ला। तर मी ते चहा बोलतो आणि ते डॉक्टर म्हणत होते तसं ऐकत होतो डॉ डॉक्टर म्हणाले माझ्या लाईफमधली पहिली केस आहे हे डॉक्टरांचे शब्द आहेत ह्याच्या पाठी दैवी शक्ती होती म्हणून हे ऑपरेशन सक्सेस होते डॉक्टर खांडेपारकर म्हणजे पहिल्या मिटिंगमध्ये त्यांनी ती फाईल ठेवून दिली होती आणि बापू कृपयाने बापू बापू सवासाने ही ती ऑपरेशन सक्सेस झालं आहे हे डॉक्टरांचे शब्द शब्द होते मला इन्स्ट्रक्शन दिलं की माझ्या सांगितलं की ह्याला दीड वर्ष मुलाला खाली पाळायचं नाही छातीवरती आणि तसंच बापूनी करून घेतले दीड वर्ष मुला मुलगा छातीवरती पडलेलाच नाही म्हणजे अगोदरचे सहा आणि दीड म्हणजे दोन वर्ष मुलगा छातीवर पडलेलाच नाही लहान मुलं ती खेळतात वगैरे पण तो आम्ही त्याला बापूनी तसं पडून दिलंच नाही त्यानंतर आम्हाला सात दिवसामध्ये तीन दिवस आय सी यूमध्ये होता तीन दिवसात म्हणजे आय सी यूमध्ये म्हणजे रिपोर्ट्स फास्ट आले चांगले होते तेथे आम्हाला इव्हन तो चोवीस तासामध्ये मुलगा आम्हाला ओळखायला लागला होता डॉक्टर म्हणाले की असं कधी होत नाही कारण अशा केसेसमध्ये काय होतं हृदय सुरू झालं ना की शरीराच्या इतर शरीराच्या अंगावर फरक एक साईड इफेक्ट दिसून येतो पण तसा साईड इफेक्ट झाला नाही म्हणजे मुलगा तुमचा ओके आहे असंही आम्हाला सांगितलं तीन दिवसामध्ये बाहेर आला चार दिवस जनरल जनरल वॉर्डमध्ये होता आणि सात दिवसात डिस्चार्ज दिला पंचवीस दिवस हृदयाचं ऑप व... पंचवीस दिवस म्हणजे हृदयाचं ऑपरेशन झालं ना पंचवीस ते तीस दिवस डॉक्टर त्यांच्या नि ऑब ऑब्झर्वेशनसाठी मग ठेवतात पण तसं नाही करता त्यांनी सात दिवसात मला डिस्चार्ज दहा सात दिवसात मुलगा घरी मग खरोखर न पटण्यासारख्याच म्हणजे न पण बापू हे सर्व करू शकतात मी अनुभवले मी स्वतः अनुभवले मी ह्या संकटातून बाहेर आलो आहे मी अनुभवले आणि नंतर मग आम्हाला फॉलोअपला बोलवायचे सात दिवसांनी सुरुवातीला नंतर पंधरा दिवसांनी नंतर तीस दिवसांनी नंतर एक महिन्याने असे फॉलोअपला होते त्याच्यामध्ये चार ते पाच सहा सात महिने गेले फॉलअपला आम्ही जायचो भरपूर लाईन असायची फॉलअपला चेकिंगसाठी आम्हाला ते डॉक्टर एवढे ओळखीचे झाले होते ना की मला मी कुठे लांब उभा असल्यानं मला तरी तिकडनं घेऊन ते डायरेक्ट फटाफट चिटी लिहून ते मला ते फटाफट ब्लड्स आणि एक्सरे वगैरे घेऊन यायला सांगायचे आणि तसं मी करायचो आणि फटकन मी बाहेर यायचो बापूकृप आणि बापू सहवास होताच पण डॉक्टरांनी त्याच्यानंतर घेतलेले एक काळजी होती असं मला वाटतं आणि जे त्यांच्या युनिटमधले डॉक्टर होते त्यांनाही त्या नवीन केसमधून भरपूर काय शिकायला भेटत हो होते म्हणून मला तिथे ते जास्त थांबवायचेच नाहीत आलो फॉलोअपला गेलो की फटकं मी बाहेर पडायचो हे बापू कृपेमुळेच ऑपरेशन डॉक्टरांचे जे शब्द मी तुम्हाला सांगितले त्याच्यावरून सांगते की डॉक्टर बापूही त्या कॅबिनमध्ये ऑपरेशन थेटरमध्ये होतेच त्याच्यामुळे ऑपरेशन सक्सेस होऊ शकलं खरं सांगतो मी बापू कृपेने आणि सहवासाने माझं पूर्ण परिवार अंबज्ञा आहेत आणि आंबज्ञच राहून दे हर बापू श्रीराम अंबज्ञ नाथ